भूमिका रहेगी? नहीं, कोई शिवसेना बीजेपी में तो दरार का विषय नहीं है। मतलब शिवसेना बीजेपी और आरपीआई मिलकर हम जिस तरह मतलब लोकसभा का गढ़ हमने सर किया है, उसी तरह विधानसभा का किला भी हम मतलब जीतने वाले हैं। और यहाँ कांग्रेस आघाड़ी को सत्ता से बाहर करने के लिए ही रिपब्लिकन पार्टी बीजेपी शिवसेना के साथ है। तो आने वाले अक्टूबर में विधानसभा के चुनाव में जरूर महाराष्ट्र में महायुति की सरकार आएगी और उसमें कोई दो राय नहीं है। आपने बोला कि आप दलित वर्गों के जो लोग हैं उनकी हेल्प करेंगे, तो एक मुद्दा महंगाई का भी बहुत बड़ा है हमारे देश में और बीजेपी के आने के बाद महंगाई और ज्यादा बढ़ गई है, उसके लिए क्या करेंगी आप? कुछ स्पेशल किस तरीके से लोगों की हेल्प करेंगी, क्योंकि दलित वर्ग के लोगों का आपको मालूम है उनकी आमदनी क्या होती है? देखिए, रसोई का जो प्रॉब्लम है वो सालों से चलता आ रहा है, चाहे कोई भी पार्टी आए, कोई भी गवर्नमेंट चेंज हो, कोई भी सरकार चेंज हो, लेकिन सरकार डेफिनेटली सबसे ज्यादा जब रसोई महंगी हो जाती है तो डेफिनेटली सभी घरेलू जो प्रॉब्लम्स है वो शुरू हो जाते हैं। तो देखिए, अभी हम बोलेंगे नहीं, हम मेरा राखी सावंत का हमेशा विश्वास रहा है काम करने में, बोलने में नहीं, बिल्कुल बोलने में नहीं, मैं काम करके दिखाऊंगी। हमारा मकसद ये है कि बाबा साहब अम्बेडकर ने जो सोचा था दलितों के लिए, सबके लिए, वो हमें उनका नाम, वो तो अमर है ही है, उनका नाम जिंदा रखना है। और उन्होंने जो काम जो हमारे दलित भाइयों के लिए, बहनों के लिए सोचे थे, वो हमें काम करने हैं मिलके। जी राखी सावंत यांनी या ठिकाणी अंधेरी वेस्टला या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे ऑफिस आहे, हिरा पन्ना हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं ऑफिस राखी सावंत यांनी सुरू केलेलं आहे। आणि या ऑफिसच्या माध्यमातून या भागातल्याच नव्हे तर मुंबई शहरातल्या तमाम लोकांना न्याय देण्यासाठी, झोपडपट्टीतले लोक आहेत, पिण्याच्या पाण्याची अडचण असेल, बेरोजगारीची अडचण असेल, दलित आणि महिलांवरच्या अत्याचाराचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नांच्या संबंधामध्ये काही अपंग मुलं असतील, काही गरीब मुलं असतील, अशा मुलांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या काय अडचणी आहेत, त्यांची बिल्डिंग बरोबर नसते, पिण्याचं पाणी त्यांना मिळत नाही आहे, त्यांना अशा अनेक प्रश्नांच्या संबंधामध्ये राखी सावंत या पूर्वीही काम करतच होत्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आधाराने ते अत्यंत चांगलं काम करणार आहेत। आणि मध्यंतरी गेल्या आठवड्यामध्ये मी आणि राखी सावंत आम्ही आरपीआयचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेमधल्या मुलांच्या शाळांची कशी अडचण आहे आणि अनेक विद्यार्थ्यांची कशी अडचण होत आहे या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही चर्चा केलेली आहे। तर आता या ऑफिसच्या माध्यमातून राखी सावंत आरपीआयमध्ये आल्यामुळे आरपीआय भविष्यकाळामध्ये मजबूत पार्टी होणार आहे, ती एक चांगली सेलिब्रिटी आहे, मराठी भाषिक असणारी ती अभिनेत्री आहे, संघर्ष करणारी अशा पद्धतीची ती एक खुंखार अशा पद्धतीची एक औरत म्हणजे महिला आहे, आणि त्यामुळे तिच्याबद्दल मला अभिमान आहे की राखी सावंत आरपीआयमध्ये आल्याच्यानंतर नक्कीच रिपब्लिकन पक्षाला भविष्यकाळामध्ये चांगले दिवस येतील। आणि आज या ठिकाणी राखी सावंत यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो। मराठी माणसं, पॉवर्टी लाइन का एक नया डेफिनेशन सरकार ने पेश किया है, धनराजन कमेटी के मुताबिक 47 रुपीज जो आदमी दिन में खर्च करता है।